अंतर्क्रिया होत असते आणि एकमेकांना सल्लामसलत करून एकमेकांच्या विचाराने जो काही टास्क दिला असेल, जो काही काम त्यांना दिलं असेल, जो प्रकल्प त्यांना दिला असेल, जे असाइनमेंट त्यांना दिलं असेल, तुम्ही जे वर्क नेचर ऑफ वर्क जे दिलं असेल त्यांना, ते एकमेकांच्या सान्निध्यामध्ये राहून पूर्ण करतात. एकमेकांच्या सान्निध्यामध्येच राहत नाही तर एकमेकांच्या मदतीने हे काम पूर्ण करतात, यालाच आपण सहकार्य अध्यापन असं म्हणतो. त्याच्या पुढे आपण जाऊ आता, या सहकार्य अध्यापनाचे काय फायदे होतात. आज आपल्याला हा मुद्दा बघायचा आहे की सहकार्य अध्यापनाचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे. सहकार्य अध्यापनाचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सहकार्य अध्यापनाचे, मी आता सांगितलं की शब्दावरूनच याची व्याख्या होते, कोऑपरेटिव्ह लर्निंग. कोऑपरेटिव्ह म्हणजे एकमेकांना सहकार्य करून जे अध्यापन होतं आणि एकमेकाच्या मदतीने एकमेकांना सहकार्य करून जे अध्यापन होतं आणि ते काम किंवा ते उद्दिष्ट पूर्ण होण्याकडे ज्यांचा कल असतो, याला म्हणतो आपण सहकार्य अध्यापन. मग या सहकार्य अध्यापनाचे विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याचाही विचार आपण केला पाहिजे. कोणते फायदे होतात? तर पहिला फायदा होतो ते म्हणजे अचिव्हिंग एक्सलन्स. याचा पहिला फायदा होतो की अचिव्हिंग एक्सलन्स म्हणजे सहकारी अध्यापनानं काम केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक एक्सिलन्स येतो. काय म्हणतो आपण? एक प्रमाणता येते, गुणवत्ता येते कामामध्ये, काम करण्यामध्ये काटेकोरपणा येतो, एक गुणवत्ता येते त्या कामामध्ये. किंवा जो प्रकल्प, जो टास्क, जे काही काम केलं सोपवलं असेल त्याकरताचं काम करता करता त्या कामामध्ये गुणवत्ता येते. म्हणजे याचा अर्थ पहिला फायदा विद्यार्थ्याला असं होतो, अचिव्हिंग एक्सलन्स. मग या अचिव्हिंग एक्सलन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल, जेव्हा हे लोक एकत्र काम करत असतात, वर्किंग विथ अदर इज व्हेन यू ट्रूली रिअलाइज युअर स्ट्रेंथ अँड विकनेस. जेव्हा आपण एकत्र काम करत असतो एकमेकांच्या सोबत, तेव्हा प्रत्येकाला आपले विकनेस माहीत असतात, आपल्या मर्यादा माहीत असतात, आपल्याकडे काय काम आहे, आपले स्किल माहीत असतात. त्यामुळे आपल्या असलेल्या मर्यादा, आपल्याकडे असलेले स्किल या सगळ्यांची एकमेकांना जाणीव असते. आणि त्यामधून याला हे येत नसलं की तो त्याचा मदत करतो, त्याला हे येत नसलं की तो याला मदत करतो. अशा पद्धतीनं हे टीमवर्क चालत असतं. म्हणजे काय होतं, यामध्ये एकत्र काम केल्याने आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या बाहेर येतात. किंवा ज्या चांगल्या गोष्टी किंवा आपलं जे काही बळ असेल, बळ म्हणण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन असेल, तो बाहेर येतो. आणि आपल्याला स्वतःच्या काम केल्यामुळे विक्रियस पण करतो, आपल्यामध्ये कोणती कमी आहे, आपल्याला कोणत्या गोष्टी जमत नाही, याचं ते आत्मचिंतन होतं. म्हणून याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पहिल्या वेळेस जेव्हा विद्यार्थी या सहकार्य अध्यापनामध्ये काम करतो तेव्हा एक्सलन्समध्ये त्याचं अचीव होतं. म्हणजे गुणवत्ता वाढते, काटेकोरपणा वाढतो, कामा संपवण्याकडे त्याचा कल असतो. म्हणजे यामध्ये काय होते, जेव्हा हे गटाचे विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा एकत्र आल्यानंतर एक दुसऱ्याशी संवाद ते साधतात. संवाद साधत असताना एकमेकांना केअर देखील करतात. आणि मग एकमेकांची निगा राखणं, एकमेकांचा सांभाळून घेणं हे टीमवरचं काम असतं. उदाहरणार्थ तुम्ही एक लग्न घ्या किंवा एखादा समारंभ घ्या, त्या समारंभामध्ये सगळ्यांनी जर काम करत राहिलं तर तो समारंभ चांगल्या प्रकारे होतो.
Pandan samalan bamaz ezal hekim var ki yanda yerdönde ezal kamaz karatmaşçı. Tertin mazli, tekatamazli, tatyal katamazla zor taspe. Yer katamazla zi sadeye. Tuma tiyal katamazla zi kay humor kay, tuma kami. Tim pırnaz tuvala zanazli. Mın? Yamazı, zaman katamazı kamitele zi tatyava eksilans. Unutta vardı. Ekmekle sakalı vardı. Ekmekle şi somaz sadla da to. Ani त्याच्यामध्ये इम्प्रूवमेंट होते, संपादनक चांगले होते, त्याची वाढ होते, वृद्धी होते आणि आपल्याला ज्या गोष्टी येत नाही त्या देखील शिकायला मिळतात. म्हणून कोऑपरेटिव्ह लर्निंगमुळे एक एक्सलन्समध्ये अचिव्हमेंट येतं किंवा अचिव्हिंग एक्सलन्स गुणवत्तापूर्ण काम करण्याकडे कल जातो. म्हणून विद्यार्थ्याला हा एक फायदा होतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्या पुढे आपल्याला जात असताना असं देखील म्हणता येईल की जेव्हा आपण सहकारी अध्यापनाला काम करतो किंवा सहकार्याच्या माध्यमातून काम जर करत असो आपण किंवा आपण लर्निंग जर करत असू तर तेव्हा एक 5-6 जणांचा गट एकत्र असतो. ते एकत्र गट असल्यामुळे त्या लोकांच्या मध्ये विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांचं टीम वर्क जमतं. टीम वर्क म्हणजे काय? संघ. बघा, एखादा संघ खेळाडू असतो का, कबड्डीचा संघ, खो खोचा संघ, क्रिकेटचा संघ, तर त्या संघामध्ये जर एमजीसीपणा आणायचं असेल तर एकमेकांचं ऐकलं पाहिजे. एकमेकाच्या कामावर दुसऱ्याचं काम अवलंबून असतं, त्याला आपण टीम वर्क म्हणतो. मग याच्यामध्ये फायदा काय होतो? ते नेतृत्व गुण विकासाला लागतात, संघ भावना जोपासली जाते, त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा ते काम करत असताना एकमेकाशी संपर्क जवळचा येतो, त्यामुळे टीम वर्क तयार होतो, संघ भावना वाढीस लागते. आणि कोऑपरेटिव्ह लर्निंगचं एक वैशिष्ट्यच आहे की यामध्ये टीम वर्क बिल्ड केलं जातं, संघ भावना वाढीस लागते. कोलॅबोरेशन म्हणजे सहकार्याची भावना आमची, एकमेका सहाय्य करू आवघे धरू सुखमतो, या वृत्तीने हे गटाचं कार्य चालत असतं. त्याला म्हणूनच सहकार्य अध्यापन असं म्हटलं जातं. म्हणून त्यामुळे टीम वर्क बिल्ड होतं, संघ भावना वाढीस लागते. आणि ह्या सगळ्या संघ भावना वाढीस लागल्यामुळं ते काम लवकर होतं. त्याचे संघ भावनेचे इफेक्ट त्या कामावर तयार होतात, कामावर पडतात आणि ते काम संपवण्याच्या मागे त्या टीममधले सगळे मेंबर स्किल एकमेकाला माहीत असल्यामुळे आपलं जे कामाचं उद्दिष्ट असतं ते लवकर पूर्ण होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तर पुढचं विद्यार्थ्याला होणारा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतं, संवाद चांगल्या प्रकारे वाढीस लागतो, संवाद कौशल्य वाढीस लागतं. बघा, कोलॅबोरेटिव्ह लर्निंगमध्ये कोऑपरेटिव्ह लर्निंगमध्ये सहकार्याच्या अध्यापनामध्ये किंवा सहकार्याने अध्यापन या पद्धतीमुळे एकमेकांशी संवाद साधला जातो, एकमेकांशी संबंध येतो, समोरसमोरचा गटातले विद्यार्थी येत असतात, एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, एकमेकाचे स्ट्रेंथ विकनेस एकमेकांना माहिती होतात आणि संघ भावना वाढीस लागल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार त्या टास्क विषयी त्या कामाविषयी संवाद साधला जातो. त्यामुळे यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं संभाषण घडून येतं, विद्यार्थ्याचं संभाषण कौशल्य वाढीस लागतं, संवाद कौशल्य वाढीस लागतं असं आपल्याला म्हणता येईल. हा एक फायदा कोऑपरेटिव्ह लर्निंगचा होतो. म्हणजे काय होतं की यामध्ये सगळी गटातले सगळे विद्यार्थी किंवा सगळे सदस्य एकत्र येत असतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या भावभावनांशी एकरूप होतात, एकमेकांच्या काय म्हणू कमतरता एकमेकांच्या चांगल्या गोष्टी एकमेकांना माहीत होतात. त्यामुळं काय होतं की हे कौशल्य वाढीस लागतं. कोणतं? कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कौशल्य वाढीस लागतं.
आणिसम हे काम आपण संघ भावनेने करत असतो तेव्हा आपण ते काम करत असताना जरी घरी असत पण तुम्हाला एकमेकांच्या जरी तुम्ही सगळे सदस्य घरी गेला तरी देखील त्या संघामध्ये तुम्ही जोडलेले असता कारण तुमच्यासाठी ते 5-6 लोकांना एक काम दिलेलं असतं किंवा अध्यापन करायचं असतं तुम्हाला त्या अध्यापनाच्या अनुषंगानं तुम्ही एकमेकांना फोन करता एकमेकांशी संवाद साधता एकमेकांना मेल करता एकमेकांना कॉल करता एकमेकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता आणि त्या कामाला पूर्णत्वास नेण्याची खबरदारी घेता म्हणजे काय आपल्यामधलं संभाषण कौशल्य वाढीचं कॉम्पिटिव्ह लर्निंगमुळे काय होतं की टीम भावना संघ भावना वाढीच लागते हे मी आधी सांगितलं मग त्यामुळे काय होतं की या गटातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी ही असते ते आपले जे काही नवनवीन कल्पना असतील आपल्या काही जे आयडिया असतील त्या आयडिया किंवा त्या आपलं निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये असते सगळ्यांमध्ये तर ते एकत्र येऊन या गोष्टीवर निर्णय घेत असतात म्हणजे ते जे काम सहकार्याच्या भावनेने करायचं असतं त्या सहकार्याच्या भावनेला वाढीस लावतं आणि ते काम पूर्णत्व जातं म्हणून विद्यार्थ्यांना हा एक फायदा होतो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये होतं म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य वाढीस लागतं किंवा संवाद कौशल्याचा प्रभाव वाढतो असं आपल्याला म्हणता येईल पुढचं विद्यार्थ्यांना फायदा होतो तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट वेळेचा फायदा होतो विद्यार्थ्यांना वेळेचं महत्त्व कळतं कोणतंही काम वेळेवर झालं पाहिजे वेळ म्हणजे किती महत्त्वाचा आहे टाईम इज मनी म्हणून हा शब्द आपल्याकडे वापरला जातो ही मन आपल्याकडे वापरली जाते कारण पैसा जसा खर्च होतो तसा वेळ पण खर्च होतो खर्च झालेला पैसा परत पुन्हा जर आपल्याकडे आणायचा असेल तर तो आपल्याला अचीव करावा लागतो कमवावा लागतो तसं वेळेच आहे हातून गेलेली वेळ ही वापस येत नसते आज जसा ज्या पद्धतीनं सोमवार आहे तर पुढचं सोमवार येईल पण आजची 24 जानेवारी येणार नाही 24 फेब्रुवारी येईल म्हणजे गेलेली वेळ परत येत नसते म्हणून या कोऑपरेटिव्ह लर्निंगमध्ये आपल्याला संघ भावना कम्युनिकेशन स्किल वाढीस लागतात त्याचबरोबर वेळेचं नियोजन सुद्धा या टीमवर्कमधून आपल्याला शिकायला मिळतं वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट वेळेचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला वेगळं सांगायला नको मी आत्ता सांगितलं ते आपल्याकडे म्हणून म्हणे की टाईम इज मनी फ्रेज आहे ती आपल्याला म्हणून कोऑपरेटिव्ह लर्निंग जेव्हा आपण करतो तेव्हा वेळ असतो काहीतरी आपल्याला जे काही टास्क दिलेला असतो जे अध्ययन आपल्याला करायचं असतं त्या वेळा सांभाळून करायचं असतं त्या वेळेमध्ये तो टास्क आपल्याला पूर्ण करायचा असतो तो प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचा असतो म्हणून प्रत्येकजण जबाबदार असतो ते काम पूर्ण करण्याचं संघातलं तो टीमवर्क म्हणून टीम वर्क कल्चर वाढीस लागतं संघ भावना वाढीस लागते हे मी सांगितलं पण त्याचबरोबर वेळेचं नियोजन देखील आपल्याला करायला लागत असल्यामुळे कारण ते काम वेळेवर संपवायचं असतं म्हणून प्रत्येकजण प्रत्येक काम चोखपणे करतो आणि आपलं काम कशा पद्धतीनं आपल्याला तो टास्क पूर्ण करतो वेळेवर याचं भान सगळे ठेवतात आणि त्या पद्धतीनं तो प्रकल्प तो टास्क ते काम त्या अध्ययनाचं जे काही एक्सपायर काम असेल ते सगळं तुम्हाला पूर्ण करण्याची जबाबदारी त्या प्रत्येक सदस्याची असल्यामुळे प्रत्येक जण टाईम का पाबंद राहायचा आहे टाईमाची वेळेला महत्त्व या ठिकाणी मिळतं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपण शिकतो त्यानंतर याच्यामुळे काय होतं की काम करत असताना प्रत्येकामध्ये पॉझिटिव्ह इंटरडिपेंडन्स तयार होतो म्हणजे समजा तुम्ही आता वर्गामध्ये 5 लोक आहे 5 लोकांना मिळून एक काम जर तुम्ही दिलं प्रकल्प तर आपल्याला हे सांगता येईल की ह्या प्रकल्पामुळे आपल्याला एकमेकांना प्रकल्पामुळे समजून घेतो माणूस एकमेकांना एकमेकांच्या खास खळगे आपल्याला कळतात
एक मेकांचे स्ट्रेंथनेस वीकनेस आपल्याला कळतो. म्हणजे काय होतं की एकमेकांना ते सकारात्मक दृष्टिकोनातून ते काम करतात. म्हणजे आपण दुसऱ्यावर असेल आपलं माझं जे काम झालं माझ्या वाट्याचं तर ते काम संपल्यावरच लक्ष्मी जर माझ्या टीम मधला दुसऱ्या मेंबरचं काम सुरू होईल असं असल्यामुळे एकमेकांना मदत करायचं काम या टाइम मॅनेजमेंटमुळे होतं किंवा या कोऑपरेटिव्ह लर्निंगमुळे होतं. म्हणजे कोणतंही काम कोणतंही टास्क हे आपण माझं वैयक्तिक नाही तर माझ्या या संघाचं माझ्या टीमचं माझ्या या गटाचं आहे असं भावना असल्यामुळे वेळेचं महत्त्व आपल्याला कळायला लागतं. त्यानंतर आपण ते वेळ जो आहे त्या वेळेचा सदुपयोग करायची भावना आपल्याला टीम मेंबरमध्ये तयार होते. नव्हे तर आपण वेळेचा सदुपयोग करतो. म्हणजे काय होतं की वेळेचा सदुपयोग केल्यामुळे वेळेवरच ते काम पूर्ण होतं. वेळेचा डिले होत नाही, टाइम बर्बाद होत नाही किंवा टाइम लॅप्स होत नाही आणि टाइम लॅप्स होण्याच्या आधीच आपलं काम पूर्ण झालेलं असतं. अशा पद्धतीनं आपल्याला कोऑपरेटिव्ह लर्निंगची हे फायदे आहेत मित्रांनो. ते म्हणजे आपल्या कामामध्ये गुणवत्ता येते, कामामध्ये प्रमाणता येते, काम 100% पूर्ण होतं. त्यानंतर टीमवर्क संघभावना वाढीस लागते. त्यानंतर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतं म्हणजे संवाद कौशल्य वाढीस लागतं आणि टाईम मॅनेजमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतो. अशा पद्धतीनं हे कोऑपरेटिव्ह लर्निंगचं हे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आपण आज पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.